अजित पवार विरुद्ध शरद पवार या काका पुतण्यांमधला संघर्ष आता उफाळून आलाय. खरी राष्ट्रवादी आमचीच असा दावा दोन्ही गटाकडून सुरू आहे. दोन्ही गटावर आमदार पात्रतेची टांगती तलवार आहे, त्यामुळे दोन्ही गट आपला दावा खरा ठरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यातच आता पक्षविरोधी कृती केल्यामुळं अजित पवार गटाच्या आमदारांवर कारवाई करा, त्यांना अपात्र ठरवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. मात्र आता या नोटीशीला अजित पवार गटाकडून तब्बल 260 पानांचं उत्तर देण्यात आलंय आणि ही 260 पानं शरद पवारांना भारी पडणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष आमचाच आहे, त्यामुळे पक्षशिस्त मोडल्याने आमदारांना पात्र का करू नये अशी याचिका अजित पवार गटाने विधिमंडळात दाखल केली आहे. राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर अजित पवार गटाकडून विधिमंडळात अपात्रतेच्या नोटिशांबाबत उत्तर दाखल करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी आमदारांचे बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आमचाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा अजित पवार गटाने केलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नोटीशीला उत्तर देताना अजित पवार गटाने ही भूमिका मांडली आहे. या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील हे आमच्या सोबत असल्याने मूळ राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याची भूमिका ठामपणे मांडली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांनी देखील अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती, त्यालाच शरद पवार गटातील आमदारांनी 10 पाने उत्तर दिलं. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय घेण्याचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना आमदार पात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत दिली आहे. तर शिवसेनेच्या आमदार पात्रतेबाबत अंतिम निर्णय 31 डिसेंबर पर्यंत घेणं आवश्यक आहे, त्यामुळे आमदार पात्रतेची सुनावणी नियमित सुरू आहे. आता याबाबत नार्वेकर काय निर्णय घेणार याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.